200 कोटी 500 कोटी द्यायचा जोरात कार्यक्रम चालू आहे. हे सरकार गरिबांचं नाही. विभागातल्या आमदारांना 50 कोटी 100 कोटी 200 कोटी 500 कोटी द्यायचा जोरात कार्यक्रम चालू आहे आणि गरिबाला पैसे देताना सरकार आखडता घेत आहे. अध्यक्ष महोदय, गरिबांचा बाजू घेऊन मुश्रीफ साहेब आतापर्यंत नेहमीच मंत्रिमंडळात ही भूमिका मांडत होते. आज गरिबाची बाजू सोडून ते धनिकांच्या बाजूला गेलेत असं दिसतंय आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आमदारांना एवढा निधी देताना पैसे कमी नाहीत पडत. पण अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांना 21,000 मुदत 50,000 करायला पैसे कमी, कोणत्याही परिस्थितीत त्यांना मदत करायला पैसे कमी. हे सरकार गरिबांचं नाही हे पुन्हा पुन्हा तुम्ही सिद्ध करताय. माझी अजूनही आपल्याला विनंती आहे की आपण 50,000 रुपयाची मर्यादा करा, तुम्ही जाहीर करा. अर्थमंत्री राज्याचे तुमचेच आहेत, तुमच्या मताचे आहेत, तुम्ही घोषणा करा. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला पडलेलं भगदाड बुजवताना शरद पवारांना चांगलंच दमछाक झालेली होती. पण शरद पवार सध्या देशातल्या सगळ्यात मुरब्बी राजकारणी पैकी एक असल्याचं सांगितलं जात आहे आणि अशी अनेक बंड या आधी शरद पवारांनी पचवलेली आहेत. अजित पवारांचं बंड मोडून काढण्यासाठी शरद पवार यांनी मैदानात उडी घेतलेली आहे आणि त्यानंतर दुसरा प्लान काय, तर पुन्हा राष्ट्रवादी उभी कशी करायची यावरती शरद पवार लक्ष देणार असल्याचं सांगितलं जात आहे. पुढची खेळी काय असणार, तर त्यांच्या बंडानंतर अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता की राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोण, तर शरद पवारांनी क्षणाचा विलंब न करता एका सेकंदात हात उंचवत शरद पवार असं सांगितलं होतं आणि म्हणूनच शरद पवार हेच राष्ट्रवादीचा चेहरा आहेत असं ते प्रत्येक वेळा ठासून सांगतात. तर पुन्हा उभा राहण्यासाठी पवारांनी कंबर कसलेली आहे आणि ती